नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंड येथे पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीदांना मानवंदना देण्यात आली. देशाप्रती कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांना शहर पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर मानवंदना देण्यात आली. शहीद पोलिसांच्या स्मरणार्थ दरवर्षी 31 ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन पाळला जातो. शहर पोलीस आयुक्तालयाच्या कवायत मैदानावर पोलीस स्मृतीस्थळावर प्रमुख पाहुणे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक राजेश कुमार मोर, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक श्रीमती अरुणा मुगुटराव हे उपस्थित होते. यावेळी परेड हॉलो स्क्वेअरमध्ये फॉलिन झाले, तसेच सलामी शस्त्र शोकशस्त्र पार पडले. शहीद झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या नावाचे स्मरण करण्यात आले. हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली, तसेच त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रायफल फैरींची सलामी देण्यात आली. त्याचबरोबर रोज रिवाली लास्ट पोस्ट बँड पथकाने सलामी देऊन प्रमुख अतिथींच्या संमतीने परेड समाप्त केली. यावेळी आयुक्तालयातील उपायुक्त प्रशांत बच्चाव, किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवे, सहाय्यक आयुक्तांसह पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी अंमलदार उपस्थित होते. 21 ऑक्टोबर 1959 या दिवशी लडाख येथे हॉट स्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील 10 शूर शिपायांच्या तुकडीवर चीनी लष्कराच्या सैन्याने पूर्व तयारीनिशी हल्ला केला. त्यात 10 शूर वीरांना शत्रूशी निकरांनी लढा देऊन आपल्या देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले. तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. पोलीस स्मृती दिनाच्या दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी 1 सप्टेंबर ते 31 ऑगस्ट या एका वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते. दिनांक 1 सप्टेंबर 2023 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत देशातील सर्व राज्यातून एकूण 216 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देहधारातीर्थी ठेवले. त्या सर्व शहीदांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण आज येथे जमलो आहोत. त्या सर्व हुतात्म्यांना मी देशवासियांतर्फे आदरांजली अर्पण करतो. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे, नाशिक.